फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. तू घराबाहेर पडलीस तरी त्यांना त्रास होणार आहे. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा होणार. त्या दिवशी अभिषेकाच्या वेळी देवळातून जो घोळ केला ना, त्याचीच फळं भोगतील. त्या देवळाच्या समोर ना ही एक मुलगी बेशुद्ध अवस्थेत पडली. काय? कदाचित तीच असेल. देवळासमोर? आपण चला, आपण तिला बघूया. चला 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 बघूया. चला चला आप्पा. थोडे थोडे बाजूला बाजू. सिंधू, गंगाधर सांभाळ सांभाळ स्वतःला. दादा याला बघ. मी गंगाधर पंत. ही आपली सिंधू नाही. अरे अरे, हिला उचला, हिला वैद्यांकडे घेऊन जा. तिला उपचारांची गरज आहे. आणि ती कुणाची मुलगी आहे ते बघा आणि तिला घरी सोडा. नेऊन उचला उचला उचला. सांभाळून सांभाळून घ्या घ्या घ्या. उचला सांभाळून घ्या. लहान आहे. सांभाळून सांभाळून द्या. दादा, ही मुलगी आपली सिंधू नव्हती हे खूप बरं झालं. पण आपली सिंधू अजून सापडलेली नाहीये ही चिंता आहे. कुठे शोधायची हिला? आता एकच उपाय राहिलाय. गजानना, आमची सिंधू लवकर सापडू दे. चला आप्पा, मी येतो. माझी सिंधू लहान आहे, घोळी आहे. बिचारी एकटीच घरातनं बाहेर पडली. आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये असं वाटतं तिला. त्याच्यामुळे कदाचित ती स्वतःला त्रास करून घे. तू इतका निष्ठुर होऊ नको. माझ्या सिंधू कडून काही चूक झाली असेल तर तिला क्षमा कर. तिला सांभाळून घे. आई विना वाढलेली एकुलते कोर आहे ती. खूप भोगलंय रे तिने. तिला आणखीन भोगायला लावू नको. तुला हवं तर मला शिक्षा कर, माझे हाल कर. सिंधूला काही करू नको. ती लवकरात लवकर सापडू दे. ती घरी येऊ दे. मी तुझ्या भक्तीत आतापर्यंत काहीही कमी पडू दिलं नाही, इथून पुढेही कमी पडू देणार नाही. तुझ्यावरचा माझा विश्वास ढळू देऊ नको. गंगाधर पंत, काय होत आहे? बरेच ना. दादा याला घरी घेऊन जाऊ. चल 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 चल. सिंधू सावकाश सापडेल सापडेल. सिंधू सिंधू सापडेल. काकू, तुम्ही मोठी माणसं असं का वागता? काल रात्री एवढं सगळं झालं, सिंधू घरातून निघून गेली तरी तुम्हाला आत्ता सांगताय? देवव्रता, बाळा रे सगळेच काळजीत होते रे. आणि तुला खरं सांगू का, मला ना काहीच सुचत नाहीये काय करावं. असं कसं? मला पण काळजी आहे तिची. कुठे गेली असेल, काय करत असेल? बाळा, तू काळजी करू नकोस. हा आप्पा आजोबा तुझे बाबा सगळे गेलेत ना तिला शोधायला. सापडेल ती. तू काल रात्रीपासून ती घरात नाहीये आणि तू काय म्हणतेस सापडेल? तू या गोष्टीचा विचार करू नकोस. अरे पण गंगाधर, सावकाश सावकाश सावकाश. सांभाळ सांभाळ. दादा दादा, अरे काय मामंजी, काय होतंय दादाला?
माऊजी सिंधू सापडली का हो? दादा रे बोल ना, काय होतंय तुला? अंबा सुंदाई ते सगळं नंतर सांगतो, आधी त्याला पाणी द्या. बराय सर रे. बस बस बस. अहो बाबा काय झालं सांगा ना, सापडली का सिंधू? काल रात्रीपासून सिंधूचा पत्ता नाहीये. माझ्या शेजारी झोपते होती नेहमी आणि माझं कायम लक्ष असतं, पण नेमकं कालच कसं काय डोळा लागला ना मला कळलंच नाही. हो बाबांजी, दादा दादा माफ कर रे, मला माफ कर. मी तुला दिलेला शब्द नाही पाळू शकले. तरु तू स्वतःला दोष नको देऊ. हे बघ, दोष कुणाचाच नाहीये, दोष परिस्थितीचा आहे. आपली सिंधू आहेस तशी, आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये, आपल्यामुळे कोणी संकटात येऊ नये असंच तिला वाटत असणार. म्हणूनच ती निघून गेली घरातून. ती गेली असेल, काय करत असेल काहीच माहिती नाही ग. काकू सिंधू लवकर सापडायला हवी ग. ती सापडायला हवी म्हणून ना मी देवळाला 100 प्रदक्षिणा मारीन, दिवसभर उपास धरीन, एकादशी करीन. म्हणून सिंधू लवकरात लवकर सापडायला हवी. आपल्यामुळे कोणाला त्रास नाही झाला पाहिजे एवढीच इच्छा आहे हो माझी. अर्जुना, आणि तू आता देवळाकडे परत जाऊ नकस. आईनं बजावलं होत इकडे देवळाच्या आसपास फिरकू नको, पण काय करू, भाजी इकून बोमलून घसापार सुकून गेलाय. देवळाच्या मागच्या बाजूला दुखून बी फिरकायचं नाही, लयर आलोय. पण आजवर कुणाला कळलं नाही, कोणी बघत नाही. तोपर्यंत पाणी पिऊन घेतो. सिंधू, सिंधू, ए सिंधू, ए सिंधू, तुला इथं हवा. मी आता शिवायला गेलो, कुंडापाशी आलोय आणि हिला शिवलं. तुम्ही बघितलं तर माझं काय खरं नाही, काय करावं. तू इथे काय करतोस? अग सिंधू, हे काय, तू रात्रभर इथेच पडून होतीस वय? मी जेव्हा रात्री इथे आले होते तेव्हा पाण्यात पडता पडता वाचले. अग काय सिंधू, एकटी कशाला घराबाहेर पडली? तुला घरी नाही जायचं का? तू रात्रभर इथंच होतीस अशीच पडून. हो. अग काय सिंधू, कशा पाय आलीस इकडं? घरी काय झालंय का? राहू दे, नसेल सांगायचं तर नको सांगूस. चल मी तुला घरला सोडून येतो. का असं करू, मग तुझ्या घरच्याला कुणाला तरी बोलवून आणतो, मग तू घरला जा. हा असंच करतो. अर्जुन थांब, तू कुठेही जायचं नाहीयेस. मला अजिबात घरी जायचं नाहीये, मी इथेच बसेन. आणि तू सुद्धा कोणाला सांगू नको. अग पण का, अग पण तू धड काय बी सांगत बी नाहीस. मी सांगितलं तेवढं ऐक, तू जास्त वेळ इथे थांबू नकोस, तू तुझ्या घरी जा. अग पण काय
काय शोधतेस गोदूताई? काय येतेस ग सारखी इथे? अहो काय काम आहे तुझं? गोदूताई अहो, सिंधू रात्रीच निघून गेली म्हणे कुठेतरी, अजून तिचा काही पत्ता नाहीये. सगळ्यांच्या जीवाला घोर लावलाय हिनं. आमचे हेही अजून परत आलेले नाहीये. तो सरू वंशांनी नीट लक्ष ठेवायला नको होतं का? शेजारून मुलगी उठून जाते आणि ही बाई डाराडोर झोपली. तू का कटकट करतेस माझ्या डोक्याशी? माझ्या आयुष्याची जी काही राख रांगोळी झाली ना ती त्या सिंधूमुळे. आणि त्या सिंधूच्या प्राक्तनाशी माझं आयुष्य बांधलं गेलंय हे आता सांगितलंय मला लेले गुरुजींनी. हो खरं की काय म्हणजे हे सगळं घडतंय ते सगळं सिंधूमुळे? पण मग तुम्ही माझ्यावर का चिडचिड करताय? हो गोदूताई, आपल्या दोघींचं नशीब सारखंच आहे. त्या कार्टीमुळे मी सुद्धा होरपळली आयुष्यभर. सावत्र असले ना तरी खूप काही केलंय मी त्या मुलीसाठी. तरी सुद्धा अख्ख्या पंचक्रोशीत मीच वाईट ठरते. पण हे सगळं तू मला का सांगतेय? जा ना बाई इथून. तसं नाही गोदूताई, ही सिंधू काही साधी सुधी मुलगी नाहीये ना हे सांगतेय मी तुम्हाला. त्यातून तिला भरीच घालायला तिची सुरुवात ते आहेच. ते माझ्यावर दागिने सोन्याचा खोटा आळी त्यांच्यामुळेच लागला होता. तुम्ही सुद्धा एवढं सगळं भोगताय तेही त्या कार्टीमुळे. उगाच नाही अवलक्षणी म्हणत मी तिला. जाऊ दे बाई, तुमच्या समोर काय गाऱ्हाणं गातीये मी माझं? तुमचं दुःख काही कमी आहे का? मी तुम्हाला आणखी त्रास नाही देणार. येते मी. मामी हा चुकलं माझं, माफ कर मला. आजकाल हे असंच होतं बघ माझ्या बरोबर. कधीही चिडते मी, पण काय करू तूच सांग ना. त्या सिंधूचा खोटेपणा मला सिद्ध करता येत नाही. लेले गुरुजींची साक्ष सुद्धा घेता येत नाही. आणि त्यात त्यात माझीच आई. आईने काय? काही नाही, जाऊ दे. हो गोदूताई, असं काय करताय? सांगा ना मला. हे बघा, तुम्ही माझ्यापाशी मन मोकळं करू शकता. काय झालंय? काय सांगू माझी कर्मणी दशा. माझ्या आईने काल माझ्यावर हात उगारला आणि ते सुद्धा तुझ्या सरुवंशांमुळे. असं काय म्हणतेस सिंधू? तुला घरी नाही जायचंय का? आणि तू मला काय इथून घालवायला निघालेस? जी शिक्षा व्हायची ती मला एकटीला सुद. अग पण कसली शिक्षा? तू केलंस तरी काय? ते तू नको विचारू. असं काय ग सिंधू, मला बी तुझी मदत करावीशी वाटते. तू आम्हाला देवळात ना पाणी दिलेलंस, त्याच्यावर ना. हा आता मला समजलं, त्याच्यावरनच झालंय ना हे. समध अजून मी घरी गेले त्याच्यानंतर मग उद्वत्ते मला खूप रागवल्या. उद्वत्तेन सुद्धा मला खूप मारलं. आमच्या मुळे त्रास झाला ना सिंधू तुला? माझं काही नाही रे, पण घरातल्यांना त्रास व्हायला नको, त्यांच्यावर संकट यायला नको म्हणून आता मी घरीच जाणार नाहीये. अर्जुन तू आता घरी जा. आपल्याला जर इथे कुणी एकत्र बघितलं ना तर सगळे रागवतील आपल्याला. जा घरी. मी काय होते ते मी माझा माझा बघून घेईन. अगं सिंधू, मी तुझा दोस्त आहे ना. मग तुला एकटीला संकटात टाकून कसा जाईल? माझं काय बी झालं तरी चालेल, पण मी तुला एकटीला सोडून जाणार नाही. तू माझ्या घरी चलती का? नको रे अर्जुन, मी जिथे जाते ना तिथे लोकांना माझ्यामुळे त्रास होतो. माझ्यामुळे तुझ्या घरच्यांना सुद्धा त्रास व्हायला नको. अगं काहीतरी येड्यासारखं बोलू नको. चल आपण आपल्या घरी जाऊ. तुला सांगितलं ना मी नाही येणार, मला कुठेही यायचं नाहीये. आणि माझ्या घरच्यांना सांगितलंस तर बघ. अगं पण माझी शपथ आहे तुला. आता तू माझं ऐकतच नसशील तर जातो म्या.
तरु वहिनीला मी बोलले त्यात काय चुकीचं केलं ग मी? ओठात एक आणि पोटात एक असलं जमत नाही हो मला. जे काही आहे ना ते सरळ बोलून टाकते मी. म्हणून माझी आई माझ्यावर का चिडली? खरं आहे तुमचं, असं नव्हतं वागायला पाहिजे त्यांनी. माझी आई कधीच अशी नव्हती ग. सिंधू आणि ती सरू आहे नाव कसं म्हणतात तू? सालसू साध्या गोळ्या असण्याचा तो कोणाच ठाऊक आहे. अगदी बरोबर बोलताय तुम्ही. परस्पर काटा काढण्यात ना तरबेज आहे ती बाई. एक परत झालं की सिंधू स्वतःहून घराबाहेर गेली. पिढा टळली एकदाची, आता परत आली नाही म्हणजे मिळवली. आणि ती पुन्हा आलीच तर? ए बये, का असं अभद्र बोलतेस तू? हा, ती पांढऱ्या पायाची पोर पुन्हा या घरात नकोय मला. आप्पांनी शपथ घातली होती म्हणून नाहीतर कधीच घराबाहेर काढली असती तिला. आता स्वतःहून गेले ते बरंच झालं. तसंही या पंचक्रोशीत कुणीही तिला ठारा देणार नाहीये हो. त्या माझगावकरांनी तुझ्या यजमानांना काय धमकी दिली माहितीये ना तुला? त्यांनी जर सिंधूला माहेरी नेलं तर तुम्हाला सगळ्यांना या गावाबाहेर जावं लागणार आहे. काय अहो, काय सांगताय? काय हे कधी घडलं? अग ते आई, आई खूप पोटात दुखतंय ग. अरे काय झालं मग? काय होतंय? काय होतंय बाळा? अग माहिती नाही पण पोटात काहीच राहत नाही ग. का पोट बिघडलं असेल? चल बरं, चल ओवा देते तुला. चल बरं वाटत ये बाळा. आले ग मी. एवढी महत्वाची गोष्ट यांनी मला सांगितली का नसेल? धुन गेलीस ना आता कायमची जा, परत येऊच नको. सिंधून कुणाला सांगू नका म्हणून शपथ घातली पण ती आता मोडावीच लागेल. सिंधूचे हाल बघू शकत नाही मी. काल कुंडात पडता पडता वाचली, आज आणखी कुठल्या संकटात सापडली तर? पण कुणाला सांगू? आता तर जाता येणार नाही मला. नालायका, शांडाळा उलटलास का पुन्हा इथे? तुझ्यामुळे ज्यांचे बळी गेले त्यांच्या तेराव्यात जेवायला आलायस का इथे? हा, अरे कर्म्या, एवढी हिंमत तुझी? बोल, काय चोरायला आला होता? बोल, बोलतोयस की देव? हा, बोलला नाहीस ना गाव गोळा करेन आरडा ओरडा करू. वय वय, सांगतो सांगतो. आवा ती सिंधू कुठे ते सांगायला आलतो? सिंधू बद्दल तुला काय माहित? आव का रात्री ती घरातून निघून गेलती ना, पण मला ती भेटली. तू भेटली? कुठे भेटली? विटेचा पोरगा ना तो? होय भाई, होत आहे. त्याच्यामुळे देवीचा कोप झालाय. चला पकड करा. अर्जुन, सांगतोय ना तू काय? गुरुजी, तुमच्या पुढेच होतो ना तो? पकडलं का नाही त्याला कोणी? मी कशाला हात लावू त्याला? विटा नाही का होणार मला? तुम्ही दोघं ओरडले म्हणून तो पळाला. उभे काय? जा पकडा त्याला. चला चला. हवे थांब थांब. सिंधू कुठे आहे ते तरी कळलं असत, पण हे नतद्रष्ट. ती सापडेल तेव्हा सापडेल, तेव्हा तर तेव्हा बघू. पण त्याआधी रानड्यांकडून दक्षिणा उकळायला आहे का कुणी? अर्जुन, काय रे, काय झालं? तू असं पळतोयस का? काका तुम्ही वय मी किती घाबरलो होतो. अरे पण घाबरायला काय झालंय? अहो ती माणसं आहेत ना, ते जाऊ द्या. तुम्ही बी सिंधूला शोधताय ना? मला माहिती ती कुठे आहे ती. सिंधूला शोधताय म्हणजे? कोण शोधतय सिंधूला आणि सिंधू कुठे गेलीये? अरे अर्जुन, मी आता हिंगण्यातून येतोय, मला यातलं काहीच माहिती नाहीये. अहो सिंधू काल रातच्या पासून तुमच्या घरातून निघून गेले. काय सांगतोस तू? कुठे निघून गेली?
आणि केव्हा? अर्जुन बाळा मला काहीच माहिती नाहीये, मला सांग मग आत्ता कुठे सिंधू? तुम्ही चला मी तुम्हाला दाखवतो, मी वाटेत तुम्हाला समजू सांगतो, मला बी आता समजले, मला जर असं कोणी बघितलं तर मला आता मारतील, चला। अर्जुन काही काळजी करू नको, तुला कुणीही काही करणार नाही, चल। पण मला सांग अर्जुन झालंय काय नेमकं, कोण तुझ्या मागावर आहे? चला तुम्हाला सांगतो समजू। ये बाळा ये देते काहीतरी तुला। आई खूप पोटात दुखतं, काहीतरी दे ना ग। थांब मी ओवा देते तुला। अगं आई ओवा नको। अरे मग थांब जायफळ उगाळून देते, अशा उलट्या आणि जुलाब होत राहिला ना तर पोटात काही राहणार नाही आणि मग सगळी ताकद निघून जाईल। थांब मी जायफळ आणते। हो राजा बघते, थांब लगेच। कुठे ठेवलं आता हे? रघु बाळा खूप पोटात दुखतंय का रे? खूप त्रास होतोय का तुला? तू लांब हो त्याच्यापासून, हात का लावलास त्याला? तुझ्या मदतीची गरज नाही आहे मला। पण तो कळवळतोय, तो बघू तरी ना मला। काहीही गरज नाहीये, सांगितलं ना मी। बघा वंस, माझ्यावर राग आहे तुमचा मान्य करते, पण त्यात त्या पोराच्या तब्येतीची हेळसांड नको। त्याची लक्षणं काही फार बरी दिसत नाहीयेत मला, माझं पटत नाही ठीक आहे, पण निदान वैद्य बुवांना तरी बोलवून घेऊयात आपण। वैद्य बुवांना बोलवणं इतकं काहीही घडलेलं नाहीये, स्वतःच्या मनातलं माझ्यावर थोपवून ना उगाच घाबरवू नकोस, कळलं? मी मदत मागायला आले का तुझी? तसं नव्हे वंश, इंदुवंश घरात काही बोलू नकोस तू। मला काही कळत नाही असं वाटलं का ग तुला? ती सिंधू घराबाहेर गेलीये, ती जर परत आली तर तिला मी घरी राहू द्यावं म्हणून ही सगळी साखर पेरणी चालली आहे, हे कळतं मला। पण तू पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ती पोरगी चुकून मखून जरी या घरी आली ना तरी तिला मी इथे राहू देणार नाही, समजलं? दुखतंय ग। काही नाही होणार आई। अगं पण आपण ओवा खाऊया, जायफळ पण उगाळून देते मी तुला, सगळं बरं वाटतंय ना आई? दुखतंय। बरं आपण काम करू, आजीला विचारूया। अगं पण दुखतंय आई। आता जास्त वाट बघण्यात अर्थ नाही, आपण फौजदारांकडे तक्रार करूया, ते सिंधूला शोधून काढतील। ह्या प्रकरणात आपण फौजदाराला सहभागी करू नये। हवं तर मी पाया पडतो। गंगाधरराव काय करत आहे? गुरुजी तुम्हाला हवी तेवढी दक्षिणा घ्या, पण आमचं एवढं काम करा। काही गरज नाहीये त्यांच्या घशात दक्षिणा होतायची। सिंधू सापडली अण्णा।